जन्माला आल्या बरोबर इकडे तिकडे पाहिलं काय रूप होतो, श्याम वर्ण सड पातळ बांधा, कुरळे कुरळे केस मानीवर पडतायत, सुंदर रेखीव डोळे आहेत, द्वैपायनो विरह का तर आज व्हाव, पाहिल्या बरोबर पळायला लागले, अरे माझा पुत्र आहेस तू, अरे शुका थांब, अरे शुका थांब म्हणून महर्षी वेदव्यास त्यांच्या मागे लागले, शुका थांब शुका थांब, शुकदेव अरे माझे कशाचे आले आई वडील, आणि कोण आलं, विरक्त इंद्रियार्थेशु, ज्याला आई कळत नाही वडील कळत नाही मला कोणी नकोय, तो मज व्हावा तो मज व्हावा, बस पळता पळता काय झालं, एका सरोवराच्या ठिकाणी तलावाच्या ठिकाणी काही अप्सरा स्नान करत होत्या, आता स्नान करत असल्यामुळे वस्त्र त्यांच्या अंगावरती नव्हती, शुकदेवांच्याही अंगावर वस्त्र नाहीये, असली तरी एक कोपी नाही, शुकदेव त्या सरोवराच्या जवळ गेले, अप्सरांकडे पाहिलं, अप्सरांनी त्यांच्याकडे पाहिलं, शुकदेव पुढे निघून गेले, अप्सरांनी काही विशेष मनावर घेतलं नाही, वेदव्यास तिथे आलेले पाहिले आणि सगळ्या अप्सरांनी अंगावर कपडे घातले, व्यास म्हणतात वा 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 छान आहे, काय झालं, अगं माझा तरुण एवढा मुलगा इथून गेला तर तुम्हाला थोडंही काही वाटलं नाही, माझी दाढी जमिनीवर लोळायला लागली, माझ्यापासून लाजता, बरं मी कोण आहे हे माहीत असून लाजता, अप्सरा काय म्हणाल्या, महाराज काम हा माणसाचा शत्रू आहे, काम माणसाला मोहित करतो, हे ऐकून वाचून माहितीपुरतं ज्ञानापुरतं तरी आपल्याला माहिती आहे, आपल्याला कामाचं ज्ञान आहे, कामवासनेचं आपल्याला ज्ञान आहे, शुकदेवांना मुळात कामवासना काय असते हेच माहीत नाही, एवढे ते वैराग्य संपन्न आहेत, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम अवस्थेला गेलेले शुकदेव त्यांच्यापासून काय, शैलादी सर्वान विषयान विहाय, ज्यांनी सगळे विषय जाळून टाकलेले आहेत, ज्यांना हा स्त्रीचा देह आहे हा पुरुषाचा देह आहे एवढं सुद्धा ज्ञान नाही, असे विरक्त इंद्रियार्थेशु शुकदेव गुहेमध्ये जाऊन बसतात, बाहेर कसे यावे खूप प्रयत्न केले, आता काय मोहत पाडायला आपल्या लेकरांना गोळ्या बिस्किटं दिले की ते आपले कामं करून देतात, शुकदेवांना तसं काहीच नाही, नो ब्रेडही लागत नाही, बर्गरही लागत नाही, पिझ्झा, बाळाला या स्वतःच्या मोहात पाडायचं कसं, कारण संतांची वासना सुद्धा वासना वासुदेव, यांची वासना सुद्धा काय आहे, वासुदेव ही ज्यांची वासना, ज्यांना मोहित करायला, शुकदेव म्हणाले काळजी करू नका, भागवतातले काही सुंदर सुंदर श्लोक काढून दिले, गुहेजवळ जाऊन म्हणा म्हणाले, पण शुकदेव बाहेर यायचे, श्लोक संपला की आत चालले जायचे, आज असा श्लोक काढून दिला की ह्या श्लोकाने कामच झालं पाहिजे म्हणाले, कारण काय आहे काम जर लवकर झालं नाही 6:15 वाजत आले किती वेळ घ्यायचा, अजून शुकदेव बाहेर यायचे भागवत शिकायचे, हे की नाही, छान श्लोक लिहून दिला, विचार करा आता श्रोत्यांनो, ज्या श्लोकाने शुकदेवांना मोहिनी पाडली तो श्लोक किती गोड असेल, काय गोड श्लोक काय माहिती, भगवान गोपाल कृष्णांचं सगुण वर्णन केलेलं आहे, आपण करायचं, आजही असा अनुभव आहे बराच कथांमधला, छान डोळे मिटून जर तो श्लोक ऐकला ना तर भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर छान येते, असा अनुभव आहे बऱ्याच श्रोत्यांचा, आपण प्रयत्न करून बघा, प्रयत्न करायला काय अर्थ आहे, हरकत आहे, एक्सपेरिमेंट, ते शिष्य त्या गुहेजवळ जातात, हात जोडतात, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौतिकं करतले वेणुः करे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडा
गोपाल कृष्ण भगवान की जय। कस्तुरीचा तिलक धारण केलेला वक्षस्थळावरती ज्याच्या भृगु ऋषींचं पदचिन्ह आहे, सर्वांगे हरिचंदन लावलेला जो आहे, ज्याच्या हातामध्ये वेणू आहे, आजूबाजूला गोपिका उभ्या आहेत, गाईला टेकून जो उभा आहे, असा भगवान परमात्मा। ऐकल्या बरोबर बाहेर आले, थांबा थांबा थांबा, अरे कुठे चाललात? वा श्रोत्यांना वाटलं अरे आपलं काम झालेलं आहे, शुकदेवांना आपण बाहेर आणण्यात यशस्वी झालो। हे जे वर्णन केलं तुम्ही आत्ता भगवंताचं, हे काय आहे? ते शिष्य म्हणाले, आमच्या गुरूंनी ग्रंथ रचला आहे श्रीमद भागवत नावाचा, त्याच्यातलं भगवंताचं वर्णन करणारा श्लोक आहे। असे किती श्लोक आहेत? सुमारे 18,000 रचलेत त्यांनी। कोणी रचलेत? वेदव्यासांनी। कुठे असतात ते? अरे ज्याला आपले वडील वेदव्यास आहेत हे माहीत नाही, इतके विरक्त इंद्रियार्थेषु भागवताचा वक्ता कसा असावा? मी सांगतोय, आम्हीही भागवत करतो, पण आमच्या भागवतात आणि शुकदेवांच्या भागवतात फरक सांगू का तुम्हाला कसा आहे? बंदुकीची गोळी बंदुकीतून मारणं आणि हाताने फेकून तीच गोळी मारणं, दोन्ही परिणामात किती फरक, तेवढा आमच्या कथेत फरक। अहो शुकदेवांनी भागवत सांगितल्यावर एवढं सोडा, आमचे नामदेव महाराज जर कीर्तन करायला लागले ना, तर निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा सगुण साकारून पांडुरंगाच्या रूपामध्ये नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग। अरे मेलेली गाय आणून टाकली बादशाह, नामदेव महाराजांच्या कीर्तनात मेलेली गाय आणून टाकली, वक्त्याचा आपल्या व्यासपीठावर किती विश्वास असावा हे सांगतोय मी। आणि त्या बादशहानं सांगितलं, नामदेवा तुझं कीर्तन, तू म्हणतो तसा तुझा पांडुरंग तुझ्या कीर्तनात असेल ना, कीर्तन संपायच्या आत ही गाय उठून बसली पाहिजे, अन्यथा तुला आमचा धर्म स्वीकारावा लागेल। प्रचंड विश्वास आहे आपल्या धर्मश्रद्धेवरती, आपल्या कीर्तन परंपरेवरती। ब्रह्मविणेची तार छेडली, पखवाजावर थाप पडली, रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाला, आणि झोपेतून उठून बसावी तशी मेलेली गाय उठून बसली। मेलेली गाय उठली म्हणतोय मी, मेलेली गाय। आपल्या कथेत माणसं झोपले तर आरतीपर्यंत उठत नाहीत। म्हणून सांगितलेल्या शास्त्राने, वक्ता दशसहस्त्रेषु, 10,000 मधून एखादा वक्ता असतो। काय वैराग्य आहे, कोण असतात वेदव्यास बद्रिकाश्रमाच्या? मला शिकवतील का ते हे श्लोक? हेच तर काम आमचं आहे, हेच तर करायचं आहे, चला आमच्या बरोबर। म्हणून निघाले, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हाताने छान ताळी वाजवायची, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, म्हणा म्हणा दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन्, मुकुंद विष्णु भगवन् नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव।
सुखदेवांनी व्यास महर्षींसमोर बसून सगळं भागवत ग्रहण केलं. आणि महाराज आता भागवत सांगायचं कोणाला? वेळ आहे का? थोडं एक अर्धा अर्धा तास. कारण शिकवल्याबरोबर काय झालंय, शुकदेव तर शिकलेत. आता शुकदेव कशासाठी शिकलेत? गावोगावी माझ्या कथा व्हाव्यात म्हणून शिकलेत का? लोकांनी आम्हाला बोलवलं पाहिजे, आमचे आदर सत्कार केले पाहिजे, या विचाराचे शुक. मला माझ्या आनंदासाठी भागवत आहे, पण सांगितलं या करता की भागवत वेळ आलीच सांगायची तर कोणाला सांगायचं? आत्मा रामश्च मुनयो हो. शुका, जर तुझ्यावर वेळच आली ना तर भागवत कोणाला सांग? बघा, भागवत श्रवणाचा अधिकारी कोण आहे? जसा वक्त्याचे नियम आहेत ना श्रोत्याची, ज्याला आत्माराम जागृत करून घ्यायची इच्छा झालेली असेल, ज्याला आपला मृत्यू समीप उभा दिसत असेल ना, अशा श्रोत्यालाच भागवत सांग. ज्याच्या अंतःकरणात पश्चाताप जागृत झालेला आहे ना, त्याला भागवत सांग. का? कारण हा फार अलौकिक ग्रंथ आहे बाबा. कोणालाही सांगितलं तर लोक काय करतील? एकच्या कथेला दीडला येऊन बसतील, मध्येच उठून जातील, आपापसात गप्पा मारतील, त्याने या ग्रंथाचा अपमान होईल. आज वेळ कमी पडला, आपल्याला उद्या बघायचं आहे. श्रीमद भागवत कथा ज्यावेळेला सुरू होते ना, भगवान गोपालकृष्ण ध्यानस्थ अवस्थेत तिथे येऊन बसतात. मग मला सांगा, श्रोत्यांची जबाबदारी कथेत कशी बसायची असेल? कोणालाही भागवत सांगू नको शुका. ज्याला आत्माराम जागृत करून घेण्याची इच्छा आहे ना, फक्त त्यालाच भागवत सांग. आणि शुकदेव आपल्या स्वतःच्या आत्मउद्धारासाठी पुन्हा ध्यान मार्गाला बसलेले आहेत. भागवत सांगितलं कोणाला? ही कथा बघण्यासाठी थोडस महाभारताकडे यावं लागेल. सगळ्यांना माहिती आहे कृष्णाची शिष्टाई झालेली आहे युद्धाच्या आधी. कौरवांनी सांगितलेलं आहे, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा तुम्हा पांडवांना देणार नाही. भगवंताने आपल्या मदतीचे दोन भाग करून टाकले, आपली चतुरंगिणी सेना, सात औक्षणी सैन्य, आणि स्वतः निशस्त्र. सांगेन युक्तीच्या गोष्टी चार. भगवंत अर्जुनाने काय केलं? भगवंताला घेतलेलं आहे. आणि परिणाम सगळ्यांना माहिती आहे, आपण भगवद्गीता वाचणारी मंडळी आहात. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः. अरे जिथे एवढे दोन बलवान वीरपुरुष आहेत, विजय निश्चित आहे. दुर्योधनाच्या मांडीवरती भीमदादांनी आमच्या गदा प्रहार केला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दुर्योधन. पण काय आहे, दुर्योधनाची दया केली कोणी? त्याचा मित्र द्रोणाचार्यांचा पुत्र कोण? अश्वत्थामा. ब्राह्मण पुत्र आहे, गुरुपुत्र आहे, पण संगत चुकीची करतो. बरं, संगत चुकीची केल्यामुळे परिणाम, माणसाची संगत चुकली ना की वैर कोणाशी घ्यावं, मैत्री कोणाशी करावी हे कळतच नाही. दुर्योधन आपला मित्र अशा अवस्थेत पाहिला. उद्या सकाळचा सूर्योदय, सूर्योदय मी पांडवांना पाहू देणार नाही म्हणून गेला. रात्रीच्या वेळेला द्रौपदीच्या कक्षात पाच जण अंगावरती पांघरुण घेऊन झोपलेली दिसली. पाची शिर धडा वेगळी करून. कोण होती ही? पांडव होते का? नाही, द्रौपदीचे पाच पुत्र आहेत. द्रौपदी सकाळी आपल्या बाळांना उठवायला आली, काय त्या आईचं अंतःकरण म्हणलं असेल विचार करा. आपण प्रत्येक जण आपण माता आहात. ज्या आईने आपल्या बाळांना रात्री खाऊ पिऊ घालून झोपवलं असेल, ती आई सकाळी उठवायला ती द्रौपदी आल्यानंतर तिने तशा अवस्थेत नुसती आपल्या लेकरांची धड पडलेली पाहिली.
द्रौपदीने अर्जुनाला बोलवलं, कोणी केलं हे काम, कोणी केलं? अश्वत्थामेने, कृष्णा रथ काढ, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक पण एका शब्दावरती रथ उभा केला। भगवान गोपाल कृष्ण सारथ्य करण्यासाठी बसलेले आहेत, अर्जुन निघाला। अश्वत्थामेला माहिती झालं की आपल्याला शोधायला कोण निघालंय, साक्षात कृष्ण निघाला। अरे कृष्ण ज्याला शोधायला निघाला, कुठं लपणार आहे? रायगड कॉलनीत लपणार आहे का, बस स्टँडच्या मागे लपणार आहे का, अकोला रोडला लपणार आहे का, नागपूर रोडला लपणार आहे? ज्याच्या उधरामध्ये ज्याने सगळी पृथ्वी सामावून ठेवलेली आहे, त्याच्यापासून कुठे लपणार आहे? एका झाडाखाली घाबरून बसलेला होता अर्जुनाने पाहिलं, कृष्णा अश्वत्थामा तिथे बसलेला आहे, तिथे घेऊन चल। उतरला, धावत गेला अश्वत्थाम्याच्या दिशेने, कमरेची तलवार काढली, अश्वत्थाम्याला मारायला हात धरला। किती पराक्रमी असला तरी दोर कोणाच्या हातात आहे? नुसते काय रथाचे दोर हातात धरले होते का भगवंताने? अरे पांडवांच्या जीवनाच्या दोरे ज्यांच्या हातात आहेत ते भगवान गोपाल कृष्ण। अर्जुना थांब, हा जितका तुझा अपराधी आहे ना, त्याच्यापेक्षा 10 पट जास्त हा मातृद्रोही आहे। याने द्रौपदीचा द्रोह केलाय, त्याला द्रौपदी समोर उभा कर। मुडघ्या समोर द्रौपदी समोर बसवला, बसवल्या बरोबर द्रौपदी, भगवान गोपाल कृष्ण द्रौपदीला सांगतात, द्रौपदी तू सांगशील ती शिक्षा मी याला द्यायला तयार आहे, तू फक्त बोल। विचार करा श्रोत्यांनो, आपल्या वाटेला जर एवढं कोणी गेलं असतं, एवढं दुःख एखाद्याने जर आपल्याला दिलं असतं आणि साक्षात देव विचारतोय की याला काय शिक्षा देऊ, तर त्या माणसाचं किती कल्याण आपण देवाच्याकडून करून घेतलं असतं की हा माझ्या वाटी गेला आहे, तू आता याला ही शिक्षा दे असं म्हणलं। महाराज खरं सांगा, देव आपल्यासारख्याला विचारेल का? द्रौपदी काय म्हणाली, मुंचता मुंचता मेश, सोडून द्यायला का? हा गुरुपुत्र आहे, ब्राह्मणो ब्रह्म उत्तम, हा ब्राह्मणाचा मुलगा आहे आणि त्यातल्या त्यातही हा आपल्या गुरूंचा पुत्र आहे। गुरुपुत्राचा हत्येचा पाप आपल्या डोक्यावर नको, याला सोडून द्या। काय द्रौपदीचं अंतःकरण आहे! अहो कृष्ण काय कोणालाही आपली बहीण होण्याचा मान देईल का? तुमच्या माझ्यासारख्याला तो बहीण करेल का? तिचं अंतःकरण किती पवित्र असलं पाहिजे, विसरून गेली, राग आला, वाईट वाटलं, पण कृष्णा जे घडलं ते घडून गेलं, आता गुरुपुत्राची हत्या करणं हे काही मला माझ्या मनासारखं वाटत नाही, तू याला सोडून दे। पण भगवंताला राग आलेला होता, भक्ताची काळजी भगवान करत असतात। अरे माझ्या द्रौपदीला रडवलं, अपमानित करून अश्वत्थामा काढून दिला, जीव वाचला ना, मग आता व्यवस्थित राहावं ना अश्वत्थाम्याने। मी सांगितलं ना, संगत माणसाचं सगळं चुकावं, पण दोन गोष्टी चुकू नये, संगत आणि पंगत चुकली की तब्येत बिघडलीच म्हणून समजा। शांत नाही बसला, पुन्हा पुन्हा तेच बोलतो, अरे या पांडवांचा निर्वंश करून टाकीन, पांडवांचा निर्वंश। अरे काय पांडवांचा निर्वंश? अरे या वंशाच्या मागे साक्षात वंशीधर उभा आहे, त्या वंशाचा निर्वंश करणं कोणाचा लाग आहे का? म्हणून आपल्या कुटुंबाच्या मागे भगवंत असला पाहिजे, कोणी आपल्या कुटुंबाच्या वाटी जाऊ शकत नाही। अरे ज्या वंशाच्या मागे साक्षात वंशीधर, वंशी म्हणजे बासरी, बासरी धारण करून सदा सर्वदा भगवान गोपाल कृष्ण उभे आहेत, त्या वंशाच्या वाटी जाणं काय कोणाचंही काम आहे का? मी यांचा निर्वंश करेल असं ठरवलेल्या कोणा, कुठे पांडवांचा वंश कुठे वाढतोय? अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू जो चक्रव्यूहात अडकलेला आहे, त्या अभिमन्यूची पत्नी आहे उत्तरा, या उत्तरेला गर्भ राहिलेला आहे, हा वंश आहे। अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचं स्मरण करून ब्रह्मास्त्र त्या गर्भावर सोडलं, यातना व्हायला लागल्या उत्तरेला, आणि यातना व्हायला लागल्यावर कोणाला बोलवलं? सासू सासरा आत्या काका दीर आई बाबा कोणाला बोलवलं?
कोणाला आवाज दिला काय वाटतं आपल्याला कोणाला कोणाचा धावा केला असेल पाही पाही जगन्नाथ पाही पाही जगन्नाथ पाही पाही जगन्नाथ पाही पाही गोविंदाय नमो नमः पाई पाई जगन्नाथ पाई पाई अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला आवाज दिला कृष्णा अरे धाव अरे संकट पडलंय रे माझ्यावर ब्रह्मास्त्र माझ्या गर्भावर सोडलं भगवंतापर्यंत ती हाक गेली भगवंताने काय केलं महाराज सूक्ष्म रूप धारण केलं उत्तरेच्या गर्भात जाऊन त्या जीवाचं रक्षण केलं ब्रह्मास्त्र परतून लावलं अश्वत्थाम्या अरे तुला एकदा संधी दिली तू सुधारला नाही शेवटी काय केलं ब्राह्मणाची हत्या तर ब्रह्म हत्येचं पातक लावून घेता येत नाही मग काय आहे शास्त्र असं सांगतं की कुठल्याही ब्राह्मणाचा अपमान करणं ही त्याची हत्या केल्याच्या बरोबरीच आहे एखाद्या ब्राह्मणाचा अपमान केल्यानं त्याची हत्या झाली असं समजावं अपमानित करायचं म्हणून अश्वत्थाम्याला जन्मतःच त्याच्या डोक्यावर एक मणी होता तो मणी भगवंताने रागाच्या भरात उपसून काढला परिणामतः जखम झाली जखम झाल्याबरोबर अश्वत्थाम्या अरे तू हिच्या वाटी गेलास ना मी तुला शाप देतो तुला मुक्ती मिळणार नाही कलियुगाच्या अंतापर्यंत तुला नर्मदा नदीच्या काठावरती वनवन फिरत राहावं लागेल तुझ्या जखमेला तेल देण्यासाठी तुला माणूस सापडला आजही असं भरपूर नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांचा अनुभव आहे की त्या अश्वत्थाम्याचं दर्शन होतं असं म्हणतात तो चिरंजीव राहिला अश्वत्थामा म्हणून आपण जे सप्त चिरंजीवांचं स्मरण करतो त्याच्यामध्ये पहिला कोण आहे अश्वत्थामा बलिरव्यास अश्वत्थामा पहिला आहे अश्वत्थाम्याला काढून दिलं महाराज आणि भगवंत आता अर्जुनाला राज्य मिळालेलं आहे काय आहे भगवंताचा एक स्वभाव आहे तो सद्भक्ताच्या दुःखात त्याच्या पाठीशी उभा राहतो सुख आलं की थांबत नाही मी माझ्या राज्याला गेलं पाहिजे द्वारकेत गेलं पाहिजे द्वारकेचा सांभाळ केला पाहिजे म्हणून पण जाण्यापूर्वी काही मंडळींच्या भेटी घेणे आवश्यक आहे म्हणून आमच्या धर्मराजाला सोबत घेतलं आणि कोणाला भेटायला जायचंय कुरुक्षेत्रावरती शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांना भेटायला जायचं ज्ञानवृद्ध भीष्मांना कमी समजू नका आपण ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आहेत पण केवळ योग्य ठिकाणी योग्य वेळी न बोलण्याचा परिणाम काय झालाय पितामह साधे नाहीयेत प्रत्यक्ष मृत्यूला सांगितलेलं आहे की मला आत्ता यायचं नाही मी उत्तरायणात येणार आहे तुझ्यासोबत मृत्यूला थांबून ठेवणारे कोण पितामह विष्णू बाणांच्या टोकावरती देह पडलेला होता धर्मराज युधिष्ठिरालाही वाईट वाटलं होतं की आपण राज्य मिळालं पण फार नरसंहार यामुळे झाला आपण गेलं पाहिजे पितामहांना भेटायला म्हणून भगवान ही सगळी मंडळी कुरुक्षेत्रावर येतात आणि तिथे आल्याबरोबर भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत पण आल्याबरोबर भीष्मांचे पाय खाली बसून कोण आहे लक्षात सरळ झोपल्यानंतर पायाजवळचा व्यक्ती दिसत नव्हता कोण आहे आणि भगवान म्हणतात मी आहे देवकीचा कृष्ण मला आपल्या भगवंताची ही गोष्ट फार आवडते श्रोत्यांना उभा जन्मभर 1,250 वर्षाच्या आयुष्यात कृष्णाला ज्या ज्या वेळेला परिचय देण्याची वेळ आली ना
त्यावेळेला आमच्या भगवंताने दोनच गोष्टी सांगितल्या, एक तर सांगावं मी आहे कोण देवकीचा कृष्ण, नाहीतर मी आहे यशोदेचा कृष्ण। अहो ज्याच्या द्वारकेमधली धूळ सुद्धा सोन्याची आहे तो कृष्ण कधीच म्हणत नाही मी द्वारकाधीश कृष्ण आहे। विचार करा, आपल्या बंगल्यासमोर उभारून चार चार वेळेला आपण कॉलर टाईट करावी का? बंगला आपण बांधला, बंगला काही 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 माझे मित्र तर मला भेटतात, महाराज बंगला आपण बांधला, आपल्या वडिलाला जमला नाही, काय सांगावं अशा लोकांना, वडिलाला जमलं नाही म्हणतात। अरे गाढवा, अरे ज्याची द्वारका सोन्याची आहे तू कधी असा स्वतःच्या धनाचा परिचय देत नाही, मी देवकीचा कृष्ण आहे म्हणाले। देवा आलास का रे? एकच इच्छा होती, उत्तरायण लागणार आहे, माझा मृत्यू येतोय, मृत्यूच्या आधी तुझं दर्शन झालं, कृतकृत्य झालो मी, आता आता मी मरायला मोकळा झालो। पितामह आपली काही शेवटची इच्छा असेल तर सांगा, मी पूर्ण करायचा प्रयत्न करेल। देवा खरंच मागू, काय मागावं मरताना? भागवत आहे ना आपल्याला रोज आता शिकवणार आहे, भागवत म्हणजे 7 दिवसाचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स आहे, लक्षात घ्या, शिकवतं भागवत पदोपदी। तुम्ही अहो मनामध्ये एखादा सहज प्रश्न घेऊन बसा, नकळत भागवतामध्ये त्याचं उत्तर मिळून जात। काय मागावं देवाला? आता माझं मरण कधी येऊ शकतंय, आता माझं सगळं आयुष्य जगून झालंय, किंवा मरणाचा काय भरोसा आहे? हो क्षणभंगूर आहे, क्षणात सुद्धा माणसाला मृत्यू येऊ शकतो, म्हणजे प्रत्येक क्षण आयुष्यातला शेवटचा आहे। तर देवाला वेळोवेळी काय मागावं, काय शिकवतात, काय मागितलंय भीष्मांनी? जो मी तुझ पाहे वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळ। दिवा द्यायचं असेल तर एकच दे, आता दृष्टी पुढे आईसा संस्कृतीने किती मोठा विचार आपल्याला देऊन ठेवला। विचार करा, देवाला कधीतरी मागतो का आपण? सगळं त्याला मागतो, पण त्याच्याकडे कधी त्यालाच मागितलंय का?
कधीतरी वाटत आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा देवा. जेव्हा जेव्हा मी डोळे झाकेल ना तेव्हा तू माझ्या डोळ्यासमोर आला पाहिजे बरं. दुसरं काही येतं कामा नये. कधीतरी देवाला मागतो का आपण? जरा विचार करा, जरा विचार करा. पितामहांना तृप्त केलं महाराज आणि भगवान कुंती मातेला भेटायला आलेले आहेत. कुंती नात्याने कोण आहे? देवाची कोण आहे? आजी मोठ्याने बोला म्हणलं ना तुम्हाला, मला ऐकू येत नाही. कोण? हा हाच आवाज कायम पाहिजे. 7 दिवस बिलकुल परवानगी आत्या आत्या निघतोय. काही इच्छा असेल तर माग. कृष्णा जाऊ दे राहू, तू देऊ शकणार नाहीस. अगं माग, माझ्या हद्दीतलं असेल तर देऊन टाकेल. आता ह्याच्या हद्दीत काय नाही बरं. जे ह्याच्या हद्दीत नाही ते मुळात आहे का? सगळं याच्या मागू. देवा मला द्यायचं असेल ना तर आम्हाला दुःख देऊन टाक. ए आत्या काय बोलती, काय भांडून बिंडून आली काय घरी? अगं नकळत माझ्या डोक्यावरचं फूल जर भस्कन पडलं असतं तर किती पंचायत झाली असती. 13 वर्षाचा अज्ञात वनवास काढलाय, 1 वर्षाचा अज्ञातवास काढलाय, आता आता कुठे तुम्हाला राज्य मिळालंय आणि आता दुःख मागते. कृष्णा देणार आहे दुःख. अगं काय बोलतेस आत्या? मला कारण आहे माझ्या बोलण्याला. का मागतेस दुःख आत्या? अरे कृष्णा जोपर्यंत आम्ही माझी मुलं आम्ही दुःखात होतो तोपर्यंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणारा तू सगुण रूपानं आमच्या सोबत होतास. आज राज्य वैभव आमच्याकडे काय आलं तू आम्हाला सोडून चालला. देवा राज वैभव आल्यानंतर जर तू आम्हाला सोडून जायचा असा न्याय असेल ना तर तुझ्याशिवाय मिळणारं राज वैभव आम्हाला नको. तुझ्या सोबत असणारा वनवास आम्हाला प्रिय आहे म्हणून आम्हाला दुःख देऊन टाक. काय प्रेम असेल या मंडळींचं भगवंतावर? अगं काळजी करू नको, मी तुला वचन देतो जोपर्यंत पांडव या पृथ्वीवर आहेत ना माझं अभय पांडवांच्या वंशाला राहील. काळजी करू नको आत्या. पांडवांना वैभव देऊन भगवान निघून गेले आणि नंतर भगवंताने काही काळानंतर स्वधाम गमन केलं. तो प्रसंग आज आपल्याला नाही पाहायचा. विदुर काकांनी ही बातमी अर्जुनाला दिली आणि अर्जुन म्हटला कृष्ण परमात्मा निघून गेले. अरे ज्याच्या भरोशावर आम्ही जगलो राहिलो खाल्लो पिल्लो तो कृष्ण सगुणात राहिला नाही म्हणून अर्जुनाने राज्यकारभार पुढे सोपवलेला आहे. कोणावर सोपवलाय? ज्या उत्तरेच्या मुलाचं रक्षण भगवंताने गर्भात जाऊन केलं होतं ना तो पुत्र आता जन्माला येणार आहे. उत्तम अशा सुमुहूर्तावर जन्म झालाय. बाळाचं नाव काय ठेवायचं? अरे परमात्म्याने गर्भामध्ये जाऊन ज्याचं रक्षण केलं परमात्म्याकडून रक्षित असणारा जीव म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? परीक्षित महाराज. की परीक्षित महाराजांचा जन्म झाला. परमात्म्याकडून जो रक्षित आहे तो परीक्षित आहे. काय राज्यकारभार केलेला आहे. सगळ्या पांडवांचं वैकुंठ गमन हा महाभारतातला नंतरचा विषय. जसे आमचे प्रभू रामचंद्र तसा राजा परीक्षिती सांगितला श्रीमद भागवत. इतका अलौकिक असणारा राजा. पण एक दिवस घडलं असं की आपल्या राजवाड्यामध्ये फिरत होता. फिरता फिरता अडगळीच्या खोलीत गेला. अडगळीच्या खोलीला मराठीत काय म्हणतात माहिती का तुम्हाला गुरुजी? स्टोर रूम. काय म्हणतात मराठीत? थोडं थोडं मराठी बोलावं लागेल नाही तुम्हाला वाटेल बुवा शाळा न शिकता डायरेक्ट कथेलाच आला. थोडंसं इंग्लिश बोललं म्हणजे थोडं माझं वट राहील. अगदीच गोंडाळ बुवा आणला बाबा ब्राह्मण सभेने असं नको वाटायला. हा अडगळीच्या खोलीत घुसला. एक संदूक दिसलं. संदूक माहिती ना पेटी. उघडली. राजा परीक्षितीचं चाललं बरं का. रत्न जडीत सोन्याचा सुंदर मुकुट होता. त्याच्या आधी असं झालेलं होतं की याच परीक्षित महाराजांनी कलियुगाचं दमन केलेलं आहे आणि 5च स्थानं दिलेले आहेत कलियुगाला राहायला. कुठले? 7व्या दिवशी बघायचे आपल्याला. सगळं आजच सांगितल्यावर उद्या आले पाहिजे तुम्ही. आणि
सुंदर रत्नजडित मुकुट होता, वाह काय सुंदर आहे। आता पुरुषांपेक्षा माता भगिनींनाही जास्त सवय असते। एखादीने तिचा दागिना दाखवला, बघ आत्ताच केला संक्रांतीला, म्हणले की बाई पहिले काय करते, तिचं जरी असलं तरी हा मानवी स्वभाव आहे, वाईट नाही त्याच्यात। राजाला वाटलं काय सुंदर मुकुट आहे, घेतला डोक्यावरती धारण केला, परिणाम असा झाला कली सुवर्ण डोक्यात प्रवेश झाला। म्हणून परिणाम पुढे बघायचा आहे। पहिला विचार म्हणत आला, कधीही शिकारीला न जाणाऱ्या राजाला आज वाटलं मी बाहेर जाऊन हिंसा केली पाहिजे, शिकार खेळली पाहिजे। राजा शिकारीला जाणार म्हणजे हे शे 200 सैनिक सोबत, छत्र चामर नगारे तुंतुने सगळं सोबत, दिवसभर हाहाकार शिकार केली, रात्री 2 वाजेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत थकला। आता 4 तासाच्या कथेत आपण ऐकून थकतो, हा शिकार करून किती थकला असेल। पाणी मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, म्हणून इकडे तिकडे पाहिलं। समोर एक आश्रम आहे, आश्रम आहे, त्या अर्थी तिथे ऋषीमुनी असले पाहिजे, ऋषीमुनी आहेत त्या अर्थी तिथे मला पाणी आदर सत्कार मिळेल, म्हणून आज्ञा दिली जा मी येतोय। म्हणून सगळे मंडळी पुढे गेली, छत्र चामर पुढे गेलं, नगारे दुमदुमी वाजायला लागली, महाराजाधिराज परीक्षित महाराज की, परीक्षित महाराज की, परीक्षित महाराज की। राजाचं येणं प्रणव महाराजांचं येणं फरक असेल की नाही? परीक्षित येईल म्हणजे तो त्याच्या तोऱ्यात येईल। कोणाचा आश्रम आहे? शमिक नावांच्या ऋषींचा आश्रम। महाराज काय करत होते शमिक मुनी? अंतस्तमेकम घनचित प्रकाश, आपल्या आत्मारामाला जागृत केलेलं होतं, हृदयस्थ नारायणाचा साक्षात्कार झालेला होता, असं काही ध्यान लागलं होतं। महाराज मी सांगितलं ना तुम्हाला, संतांचं ध्यान फार अलौकिक असतं। एवढे नगारे वाजले, दुमदुमी वाजली, आता तबला वेदांनी वाजवला की आपली झोप मोडते, नाही की नाही? तुम्हाला सुखाची लागलेली पंख्यामुळे झोप ती मोडते, पण त्यांचं तसं काहीच झालं नाही। अरे राजा यो रंग यो, भगवंताच्या भक्ताला सगळे सारखे, हे उठले नाही, हल्ले नाही। परीक्षित गेला समोर जाऊन उभा राहिला, त्याला वाटलं आता उठेल, नाही महाराज नाही उठले। का? ढोंग नव्हते करत, आत्मारामच तेवढा जागृत झालेला होता। गळ्यातली मोत्याची माळ तुम्हाला देऊन टाकली असती, पण आता हीच माळ तुम्हाला सगळे सैनिक हसले, राजा हसले, आता मेलेला साप। आता इथं पाल जर येऊन पडली ना पाल कथेत, तर आरतीच लावा लागेल, इतकं आपलं ध्यान कथेतलं। अरे यांच्या गळ्यात मेलेला साप पडला तरी चेहऱ्यावरच्या आत्मानंदामध्ये काही फरक पडला नाही। राजा निघून गेला। हा प्रसंग कोणाला कळला? शमिक ऋषींचा 12 वर्षाचा एवढूसा पुत्र जो नदीवर खेळत होता, त्याला त्याच्या मित्रांनी सांगितलं, अरे तुझ्या आश्रमात तुझ्या घरी कोणीतरी राजा आलाय जा बघ, म्हणून हा तिथे आला। राजा तोपर्यंत निघून गेला होता परीक्षित, पाहिलं अरे हे काय आहे, माझ्या बाबांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप घातला। दिव्य दृष्टीनं पाहिलं, कोणी केलं? जाऊ द्या, काय बघत बसायचं। इति लंघितं मर्यादा, हातावर पाणीच घेतलं, अरे ज्याने आपल्या मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे ना, तक्षक सप्तमे हनी, ज्याने आपल्या मर्यादेचं उल्लंघन करून माझ्या परम पवित्र अशा बाबांचा अपमान केला ना, मी त्याला शाप देतो, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग येईल, त्याला दंश करेल आणि त्यात त्याचा मृत्यू। संतांचा अपमान किती महागात पडू शकतो? 12 वर्षाच्या बाळानं शाप दिलाय आणि लागू झालाय का? तपश्चर्या, ब्राह्मण पुत्राची तपश्चर्या काय? आता लेकरं 10-10 वर्षाचे होईपर्यंत त्यांची जीभ सरळ होत नाही, कुठेतरी समाजातली तपश्चर्या संपत झाली। मुलगा का चिडला म्हणून शमिकांनी डोळे उघडले, गळ्यामध्ये पाहिलं मेलेला साप। अरे शमिका काय झालं? बाबा अहो कसं लक्ष नसतं तुमचं, तुमच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप घातला। अरे हा मेलेला साप आहे ना,
एखाद्याला फुलं मिळाले नसतील, हार मिळाला नसेल, त्याला खूपच इच्छा असेल माझ्या गळ्यात हार घालायची, म्हणून त्याने श्रद्धेने हा हार घातला असेल. काय संतांचं अंतःकरण असतं. हे बघ, रागाच्या भरात तू काही शाप दिला नाहीस ना रे बाबा त्यांना? बाबा मी शाप दिला. अरे अरे श्रृंगी, असं करतात का रे? आपण संत आहोत, आपण आपल्या फायद्यासाठी उपासना करत नाही किंवा कोणाच्या नुकसानासाठी उपासना करत नाही. आपलं मागणं काय आहे? सर्वेपि सुखिन संतु, संतु सर्वे निरामय, सगळे आनंदी राहावे, ही आपण कामना केली पाहिजे. परमेश्वरा, ज्या जीवाला माझ्या बाळाने शाप दिलाय त्या जीवाच्या कल्याणाची व्यवस्था कर. काय श्रमिक ऋषी असतील, आपण पत्ता शोधत गेलो असतो, माझ्या गळ्यात साप टाकला, मी तुझ्या गळ्यात आजगर टाकतो, नाही मिळाला नागपूरच्या झू मधून आणतो पण टाकतो. आपलं चरित्र काय भागवतात थोडी आलंय? याच स्वभावामुळे आपलं चरित्र भागवतात येत नाहीये. घरी गेला परीक्षित राजाने, मुकुट काढल्याबरोबर लक्षात आलं, मम्मी आज खूप पाप केलंय. पहिलं पाप मी हिंसा केली. का? काय झालं होतं? काय होतं ते मुकुटात? असं कोणाचा होता तो मुकुट? तो मुकुट होता कंसाचा सासरा राक्षसराज जरासंधाचा मुकुट. त्याचं आभूषण स्वतःच्या डोक्यावर घातल्यामुळे तशी बुद्धी झाली, म्हणून शक्यतोवर दुसऱ्याची आभूषण स्वतः घालू नका. शक्यतो फारच चांगला असेल तर घाला. आणि महाराज काय केलं पाहिजे? वनंगतो या हरिमाश्रयेत, शाप लागला माझ्याकडून, पाप झालं, लगेच राजगुरूंना धर्मगुरूंना आमंत्रित करून बोलवलं, महाराज मी काय करू काय करू मला सांगा. राजा, दान धर्म ठीक आहे बाबा, किती कधी मृत्यू आहे तुझा? महाराज सातव्या दिवशी. हे बघ, आम्ही तुझं मरण सुलभ व्हावं म्हणून जप करू शकतो, मृत्यूंजय अनुष्ठान करू शकतो, अमुक करू शकतो, तमुक करू शकतो, पण तुला मोक्ष काही मिळून देऊ शकत नाही बाबा. का? मोक्ष मिळवण्याचं काम कोण करतं? सद्गुरू करत असतात, आमचा तो अधिकार नाही. पण तुझं पाप त्यातल्या त्यात धुतलं जावं म्हणून तू काय कर? पाप कशाने धुतलं जातं? कोण धुतं पाप? गंगा पापम शशीतापम, गंगा पाप धुवून टाकते. कुठे जा? वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, गंगेचं महात्म्य काय आहे? मी काय वेळ वाढवण्यासाठी भजन म्हणत नाहीये. गंगा गंगे गंगे तियो ब्रुयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं सगच्छति गंगा माता की. कशासाठी जयघोष केला? अहो गंगेचं स्नान सोडा, गंगा 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 नुसतं मुखाने जरी म्हणालो आपण, आणि गंगा हजारो मैल जरी दूर असली ना तरी स्नानाचं पुण्य लागतं, सगळे पाप धुतले जातात त्या गंगेच्या ठिकाणी तू जा. आणि महाराज, पांडवांचा वंशज असणाऱ्या परीक्षिती राजाला शाप लागला. हजारो ऋषीमुनी, हजारो ज्योतिषी, हजारो वैदिक त्या गंगेच्या काठावरती, म्हणजे आजचं जे शुकताल आहे ना, तिथे जमा व्हायला लागले. कोणी हे अनुष्ठान कर, कोणी ते अनुष्ठान कर, सगळेजण राजाला एकच सांगतात, राजा अरे आम्ही तुझा मृत्यू सुलभ करू शकतो, तुला मोक्ष देऊ शकत नाही. का? मोक्ष हा सद्गुरूंच्या अधीन आहे, मोक्ष हा संतांच्या अधीन आहे. तुला सद्गुरू मिळाले पाहिजे. महाराज कुठे मिळतील सद्गुरू? राजा सद्गुरू काही शोधून मिळत नाहीत. सद्गुरू कधी येतात माहितीये माणसाच्या जीवनात? सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शन.
माणसाच्या सत्कर्माचा परिपाक व्हावा लागतो, त्यावेळेला माणसाला सद्गुरूंचं दर्शन होत असतं. श्रोत्यांनो, 7 दिवसात एकही दिवस असा येणार नाही ज्या दिवशी आपल्याला सद्गुरूंचं स्मरण करावं लागणार नाही. अरे सद्गुरु होऊन देव मोठा मानेल तो परम करंटा म्हणाले समर्थ. सद्गुरूंचा अधिकार काय साधा आहे का? माझा सद्गुरु कोण होईल जो मला 7 दिवसात मोक्ष देईल? विचार करा, आपण परीक्षित आहोत. मी तुम्हाला खरं सांगू, आपणही परीक्षितच होतो. कसं काय विचारा? आपलाही मृत्यू 7 दिवसात आहे. तुम्ही म्हणाल एवढा खर्च करून महाराजांना आणि काहीच्या काही बोलायला लागला. 7 दिवसात मृत्यू पहिल्याच दिवशी. पण मी ठामपणे आपल्याला सांगू शकतो, माझ्यापासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांचा मृत्यू याच 7 दिवसात आहे. कसं सांगू? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, किती झाले? या 7 दिवसाव्यतिरिक्त आपल्याला मारायला नवीन वार येणार आहे का? मग आपला मृत्यू कधी कधी आहे बोला? आता तुम्ही म्हणा, आता मी नाही म्हणे. आता कधी मृत्यू आहे आपला? हा, मग आपण कोण झालो? फार वाईट वाटतंय देवा. अरे एवढ्या उत्तम कुळात मी जन्माला आलो, पण माझ्याकडून संतांचा अपराध घडला रे देवा. अरे कृपा कर, माझ्या आयुष्यात सद्गुरू पाठव. तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम, शास्त्राने सांगितलेलं जोपर्यंत माणूस गुरुंना शरण नाही जात ना, मोक्ष नाही मिळत. सद्गुरूंना माझ्या आयुष्यात पाठव रे. तळमळच लागावी लागते हो, बोलवावं लागतं सद्गुरूंना. सगळ्यांनी छान बसूया, फार वेळ नाही घेणार मी तुमचा. आता प्रत्येकाने असं समजायचंय की आपण परीक्षित आहोत, आणि प्रत्येकाला गुरु आहेत ना, आपल्या मागची मंडळी सद्गुरु आहेत ना, प्रत्येकाला आहेत ना, इकडे सगळे काका लोक आहेत ना, प्रत्येकाने जागेवर बसल्या बसल्या आता आपल्या सद्गुरूंना बोलवायचा. आपला मृत्यू आहे 7 दिवसात, आपण कसं बोलू? लांबच्या नातेवाईकाला लग्नाला बोलवतो तसं बोलू का आपण अशा वेळेला? जो नातेवाईक लग्नाला येऊ नये असं वाटतं ना, त्याला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पत्रिका टाकतो, आणि मग आलीच नाही गोष्टच्या चुकीत. असं बोलू का सद्गुरूंना? सांगायचं टाकतो, किती तळमळीने बोलू. प्रत्येकाने आता विचार करायचा, आपण सगळे मिळून सद्गुरूंना बोलूया. ओ महाराज माझे आई कधी याल सांग, गुरुराज माझे आई कधी याल सांग, महाराज माझे आई याल सांग, गुरुराज माझे आई कधी याल सांग, कधी याल सांगा गुरुवर कधी याल सांग, कधी याल गुरुवर कधी याल सांग, गुरुराज माझे आई याल सांग, महाराज माझे आई कधी याल सांग, गुरुराज माझे आई कधी याल सांग. देवा सद्गुरुनाथा, या संसाराच्या मोहात मी पडलो आणि मी इथेच अडकून राहिलो रे. मला ही माया देवाची लक्षात आली नाही, मला सोडवायला या, मला सोडवायला या. दुष्ट भावनांचे रंग रोम रोमनाचे अंग, दुष्ट भावनांचे रंग रोम रोमनाचे रंग, ब्रह्म
चैतन्याचा संग कधी द्याल कधी बोलवतो का आपण सद्गुरूंना असं महाराज कधी याल सांग खूप तळमळ लागली शेवटी देवर्षी नारदांनी विनंती केली कोणाला विनंती केली शुकदेवांना महाराज परीक्षितीचा उद्धार करायसाठी आपण जा ते म्हणाले अरे याचा त्याचा उद्धार करण्यामध्ये काय आयुष्य वाया घालायचं हा क्षणभंगूर देह आहे त्याचा उद्धार करायला जायचं आणि माझा उद्धार मी कधी करून घेऊ मी येणार नाही म्हणाले पण प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णाने दृष्टांत देऊन सांगितलं की हा माझा आश्रित आहे या कुळाच्या उद्धाराचं मी वचन दिलेलं आहे शुकदेवा आपल्याला जावं लागेल प्रत्यक्ष भगवंताने साक्ष दिली परीक्षितीची आणि आता शुकदेव निघालेले आहेत विचार करा काय प्रसंग झाला असेल डोळ्यासमोर गंगा आहे सुंदर वाहती आहे शापाने तख्त झालेला राजा परीक्षिती पद्मासन घालून पुढे व्यासपीठाकडे बसलेला आहे हजारो ऋषीमुनी बसलेले आहेत ज्यांचे नुसते तप दोन दोन हजार वर्ष त्यांनी नुसत्या तपश्चर्या केलेल्या आहेत असे ऋषीमुनी बसलेले आहेत कुठे अनुष्ठानं चालू आहेत कुठे यज्ञ चालू आहे कुठे दानधर्म चालू आहे का याचं मरण सुलभ झालं आणि अशा त्या विद्वानांच्या सभेमध्ये यम प्रवरजंत मनुपेत मुपेत कृत्यम वैपायणो विरकातराजुहाव पुत्रेति तन्मयत जातर गोविनेदु तन् सर्वभूतहृदयम् मुनिमानतोऽस्मिन् शुकदेवांचं आगमन झालं हजारो हजारो वर्षाचे ऋषीमुनी उभे राहिले आणि सोळा वर्षाच्या शुकदेवांना साष्टांग जमिनीवरती आडवं टाकून नमस्कार करायला लागले शुकदेव भगवान की शुकदेव भगवान काय अधिकार असला पाहिजे वय वर्ष सोळा हजारो हजारो वर्षाची ऋषीमुनी शुकदेवांच्या पाया पडतात शुकदेव आले परीक्षित राजासमोर उभे राहिले सद्गुरूंची प्राप्ती काय आनंद असेल शब्दात वर्णन करता येईल का हा आनंद आता पाहिल्याबरोबर महाराज गुरु माऊलीची मला भेट मला भेट झाला काय सांगू कैसी पुरी हो काय सांगू कैसी पुरी हो काय सांगू गोंधळोनी गेलो काही सुचेना गोंधळोनी गेलो काही सुचेना कंठ सद्गदित शब्द तो फुटेना कंठ सद्गदित शब्द तो फुटे सांगू कैसी
अवस्था झाली असेल, डोळ्यातून अश्रू यायला लागले, अश्रू महाराज वाल्मिकी रामायणामध्ये इतकं सुंदर वाक्य आहे, आपल्या सद्गुरूंची किंवा आपल्या आराध्य देवतेची पाद्यपूजा करायसाठी जगातलं सगळ्यात निर्मल जल कोणतं असेल तर आपल्या डोळ्यातून आलेले पश्चातापाचे आसू। कधीतरी हा प्रयोग करून पहा, आपल्या सद्गुरूंसमोर बसा, आपल्या देवासमोर बसा आणि झालेल्या पापांची उजळणी गुरूंसमोर करा। माणूस काय करतो, पुण्य जगाला उघड करून सांगतो आणि पाप लपून ठेवतो। उलट करायचं असतं, पाप सगळ्या भगवंतासमोर येऊन सांगून द्या आणि पुण्य होईल तेवढं झालं। जेवढं पाप घडलं ना आतून, सद्गुरूंसमोर बसा, रडा, आपल्या डोळ्यातलं पाणी सद्गुरूंच्या पायावर पडू द्या, पाप धुऊन निघतं। सद्गुरूंची भेट झाली, शुकदेवांची आणि परीक्षित राजाची भेट झालेली आहे। राजाला भागवत सांगितलं एकदम भागवत सांगता येणार नाही। आधी राजा किती घाबरलेला आहे, राजाचं अंतःकरण स्थिर करावं लागणार आहे। मग राजाचं अंतःकरण शुकदेवांनी कशाने स्थिर केलं, भागवत सांगायला कशी सुरुवात केली, राजाचं अंतःकरण स्थिर झालं का, भागवतात रमलं का, मृत्यूची भीती गेली का, ऐकायचं ना। मग उद्या बरोबर 1 वाजता मंडपामध्ये येऊन बसायचं आहे। आज सुरुवातीचा दिवस होता त्यामुळे आपल्याला आज कथा चालू करायला थोडासा विलंब झाला, उद्यापासून होणार नाही। उद्या बरोबर 1 वाजता आपली कथा सुरू होईल, बरोबर 3 ते 3:15 दरम्यान रोज आपली मध्यंतर होत जाईल आणि पुन्हा आपली राहिलेली कथा 5:30-6 वाजेपर्यंत रोज पूर्ण होत जाईल। उद्या बरोबर 1 वाजता ज्यांना ऐकायचं आहे की परीक्षित राजाचं काय झालं, त्याचं अंतःकरण शांत झालं का, कथा ऐकायला, कारण उद्याची कथा वेळेवरती सुरू करणं आपल्याला कर्म प्राप्त आहे। कारण संध्याकाळी कथेमध्ये श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य येणार आहे, त्यामुळे आचार्य आल्यानंतर आपल्याला कथा करण्याचा अधिकार राहत नाही, कारण धर्मपीठासमोर आपण व्यासपीठावरून बोलू नये असा न्याय आहे। त्यामुळे आचार्यांचं आशीर्वचन ते आल्यानंतर सुरू होणार आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त कथाभाग आपल्याला आनंदाने ऐकायचा आहे। त्यासाठी सगळ्यांनी वेळेवर या, भगवंताला नैवेद्य दाखवूयात, सुंदर भगवंताची आरती करूयात, प्रसाद घेऊयात आणि आनंदाने जाऊया। उद्याची कथा सगळ्यांनी आरती करून जायचं, एवढ्या वेळ थांबलात भगवान गोपाल कृष्ण देवताभ्यो नमः नैवेद्यम् आरातिक्यदीपम् मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनम् हरिः अस्तु श्रीः मंगलानि भवन्तु। जय भागवता आरती करो तुझ भगवंता, जय हो जय भागवता आरती करो तुझ भगवंता। श्री शुक मुनि ने करम भक्ति ने
वेद तरुचे मधुर फळ शतमुख सविता मंगलिवारी जय